हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप सगळे ठीक आहात, मस्त आहात आणि मजेत आहात. काल भाऊबीज झाली आणि आज आहे नेक्स्ट डे. तर आज आमच्याकडे आलेत माझ्या नंदूबाई, त्यांच्या मुली काल राहण्यासाठी आल्या होत्या आणि आज आम्ही चाललो आहे आमचे ते म्हणजे त्यांचे शेजारी आहेत त्यांच्याकडे जेवायला. म्हटलं चला आजचा ब्लॉग स्टार्ट करूया आणि त्यांच्यासोबत काय मजा मस्ती करतो आहे ते आपण शेअर करूया. आणि इथे निधी आली बांगड्या घालायला. चला तर मग आजच्या दिवसभरात काय मजा मस्ती होते ते तुमच्याशी शेअर करूया. लेट्स गो. हे उत्तोड म्हणूनच तोंड बंद कर, आत जाईल. टेस्ट आज जेवण केलं या मॅडमनी. आम्ही जांभळे साहेबांच्याकडे जेवायला आलो. काय काय आहे? सातारी स्पेशल मटन आहे, चिकन आहे, चिकन थाळी. फ्रेंड्स, आम्ही आता आलो आहे जांभळे साहेबांच्या टेरेसवरती आणि इकडे एक मस्त असं टेरेसवरती गार्डन बनवलं आहे लहान मुलांच्यासाठी खेळण्यासाठी. तर बघूया आपण ते गार्डन कसं आहे. टेरेसवर गार्डन आहे ना, छान आहे. का टेरेस वरती गार्डन बनवले, मस्त बनवले. हा पॅराडाईस टॉवर आहे, हा एकदम भारी आहे. दोनच मिनिट आणि बी कसला पॅराडाईस टॉवर भारी ग्रुप आहे. तिथून संपूर्ण विरार इतकं छान दिसते, रात्रीचं बघायला हा व्ह्यू खूप मस्त असेल ना. ती पॅरामाउंट आणि इकडे जीवदानी आहे. आदरल पॅरामाउंट समोर तिथे काय आहे.
ह्या कुठल्या बिल्डिंग आहेत? ह्या वेगळ्या आत्ता झाले, आपण गेलो ना युनिक वगैरे. आता आम्ही आलो आहे विरार वेस्टला, जकात नाकेच्या इथे. इकडे एक मार्केट भरलेलं आहे मस्तपैकी, तिकडे खूप साऱ्या वस्तू आहेत आणि आता ते बघण्यासाठी आलो. चला तर मग तुम्हालाही तिकडे घेऊन जाऊ. तर या मार्केटमध्ये आम्ही पोहोचलेलो आहे आणि इथे खूप साऱ्या वस्तू अशा आहेत ज्या तुम्हाला जनरली दुकानामध्ये वगैरे अशा भेटणार नाहीत, पण इथे जे एक्झिबिशन भरलेलं आहे तिथे खूप साऱ्या वस्तू आहेत. इथे ह्या मातीच्या बॉटल्स आहेत, ज्यांना मडकं नको असेल त्यांनी या बॉटल्स घेऊ शकतात. आणि खूप छारा छान छान वस्तू ज्याने आपण आपलं घर डेकोर करू शकतो अशा आहेत. याच बाजूला इथे सर्कसही आली होती, पण आम्हाला जायला तिकडे वेळ झाला, म्हणजे ते आता एक महिनाभर इकडे एक्झिबिशन भरलेलं आहे. त्यापूर्वी ती होती, पण आत्ता सध्या तिथले ती सर्कस वगैरे आहे किंवा जे पाळणे वगैरे आले होते ते काढत होते. फक्त हे जे एक्झिबिशन आहे ते चालू होतं अजूनही. आणि किती छान छान वस्तू आहेत बघा, इकडे अँटिक पीस आहेत हे बघा, हे डेकोरेशनसाठी, म्हणजे आपलं घर किती सुंदर आपण करू शकतो. ह्या फुलदाणी आहेत चिनी मातीच्या, इथे एलिफंट्स आहेत हे बघा, हे एलिफंट्स आहेत. ह्या फुलदाण्या आहेत इकडे ज्या दिसत आहेत ना, किती प्रकारच्या आणि किती कलरफुल अशा फुलदाण्या इथे दिसत आहेत. आणि इकडे हे फ्लॉवर पॉट आहेत हे बघा इकडे. आणि हे खूप सुंदर सुंदर वस्तू आहेत, ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे त्यांनी इथे यावं आणि छान आपल्या घरासाठी जे खरेदी करू इच्छितात त्यांनी खरंच खरेदी करावी. छान छान वस्तू आहेत आणि हँडमेड आहेत. इकडे ह्या चिनी मातीच्या वस्तू आहेत सगळ्या ह्या बाजूला. ह्या जी इथं आहेत ह्या चिनी मातीची भांडी, प्लेट्स, बाऊल असं सर्व आहे. सांगताना हे लोक रेट खूप सांगतात, पण ज्यावेळेला तुम्ही खरेदी करता आणि त्याचा भाव करता त्यावेळेला त्या थोड्या कमी करून दिल्या जातात. सांगताना ते अवाशे सवा असे भाव सांगतात, पण तुम्ही जर त्यामध्ये थोडंसं बार्गेनिंग केलं तर ते देतात छान असं जमवून तुम्हाला. आणि खूप मस्त मस्त वस्तू आहेत, असं नाही का म्हणजे असेच ठेवायच्या म्हणून ठेवलेत. हे बाऊल बघा, हे चिनी मातीच्या वस्तू आहेत सर्व आणि खूप सुंदर दिसते. आणि मला तर प्रचंड आवडलं होतं, हे घेऊ का ते घेऊ, ते घेऊ का हे घेऊ झालं होतं माझं. पण म्हटलं ह्या सर्व वस्तू घेऊन माझ्याकडे स्टोरेज खूप कमी आहे आणि ह्या सर्व ठेवणार कुठे मी, त्यामुळं मी नाही घेतलं. पण मला ह्याच्यातली चिनी मातीच्या थोड्या वस्तू घ्यायच्या आहेत. या इथे पूर्ण हे लाकडी वस्तू आहेत ज्यामध्ये स्टूल आहे, सेंटर टेबल आहेत आणि वॉलपेपर किंवा वॉलमध्ये चिकटवण्यासाठी असे काही आहेत मेटॅलिकचे, ते सर्व इथे आहे. लाकडी आहे आणि खूप सुंदर दिसते. ॲक्च्युली खरं बघायला गेलं तर ज्यांना खरंच आपलं घर डेकोरेट करायचं आहे किंवा इंटेरियर डेकोरेशन ज्यांना करायचं आहे त्यांनी या ठिकाणी नक्की भेट द्यायला काहीच हरकत नाही आहे. खूप छान छान इथे प्रोडक्ट्स आहेत, वस्तू आहेत. हे बघा इथे हे वॉलपेपर आहे आणि या हा मला सगळ्यात जास्त आवडलेलं जे आहे ते हे आहे. किती छान लेडीज आहेत बघा, त्या मस्त दिसतात ना, किती सुंदर. घरामध्ये डेकोरेट करण्याच्या सर्व वस्तू तिकडे आहेत, इकडे आलेले आहेत. खूप छान छान आहे घर डेकोरेट ज्यांना करायचं आहे आणि नक्की इथे भेट द्यायला हरकत नाही. आंबट गोड आहे का बघ, इकडे सर्व फरसाण आहे, लोणचे आहेत. का चाललं तिथे परत इकडे येणार आहे? नाही त्या गल्लीला, त्या गल्लीला दरवाजा उघडा नाही त्याचा. बडीशी मस्त आहे, नाही खायचं तो दादा ओरडतो. चल हे कसं आहे?
तिथले तिखट लागते 150 रुपये पाव, 60 रुपये 100 ग्राम आणि हे सेम मसाला काय आहे मसाला जीरा कैरी आहे ती मसाला कैरी आहे ती आहे चिंचेची गोळ हे कुठली ती घे 50-50 ग्राम द्या ना इथे आल्यानंतर कळा किती प्रकारच्या बडीशेप तुम्ही खाऊ शकता किती प्रकार आहेत बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25 मी 30-30 द्यायला सांगितलं 50-50 ग्राम द्यायला सांगितलं हो 60 रुपये 50 ग्राम ना इथे मस्तपैकी लोणची आहेत कलर बघा किती सुंदर दिसतोय ओरिजिनल दिसत किती प्रकारची लोणची आहेत पापड पापड पण आहे पापड नको आपल्याला इकडे खूप सारे पेंटिंग्स आहेत एकदम छान छान दाखवते तुम्हाला हा आता चला 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 घेतले असेल हो हो चालेल घेऊ आपण असेल हो हो चालेल ओके नो प्रॉब्लेम ज्याला गरज आहे त्याच्यात खाया पायला करा खर्च चालतो नको त्याच्यात नको करू हा याच्यासोबत चला आता पर्स घाल बाई घालून बघतेस कशी दिसते वा वा नको आता ही नको मोठी आहे जरा बारकी बघू एक ही नाही बाळा तुझ्या आहेत दोन पर्स मी घरी तुला देते चल होय निधी इकडे हे सगळे चिनी मातीचे लॅम्प आहेत ज्यामध्ये आतमध्ये तुम्ही बल्ब लावू शकता हे बघा किती छान दिसतंय डेकोरेशनला कलरफुल असे तुम्हाला ज्या प्रकारचे पाहिजे त्या प्रकारचे लॅम्प्स इथं भेटू शकतील फक्त त्यांची प्राईस त्यांनी जास्त लावले बाकीचे जे ऑनलाईन आपण जे बघतो ना बारक तिथे मिशो किंवा ॲमेझॉनवरती ह्याची प्राईस थोडीशी कमी वाटते मला आणि यांनी जी इथे प्राईस लावली आहे ती खूप जास्त आहे त्यामुळे मी काही इकडे घेतलं नाही आणि इथून आम्ही ते कलरफुल बॉल्स तेवढे घेतले आणि हे पण छान डेकोरेशनचे सर्व वस्तू आहेत किती छान छान आहेत बघा हे जे मणी दिसतात ते आम्ही घेतले होते कुंड्यामध्ये ठेवायला तर हे सगळं आहे आणि हे फ्लॉवर्स आहेत खूप सारं डेकोरेशनचं सामान तुम्हाला इथे बघायला मिळेल खूप सारं इकडे हे लाकडी वस्तू आहेत सर्व अँटिक पीस मिळतील अँटिक पीस पडशील मागे हां आपका ॲडव्हर्टाईज कर रहे हम यूट्यूब पे
इधर भी नहीं, यूट्यूब पे जाएगा डायरेक्ट। ओए आराम से येणार की घाम, कपडा टाकायला लागतो याच्यात। कितीला विचारा चपातीचा डब्बा कितीला येतो? मसाले नको, इकडे दाखवण्यासारख्या खूप अशा वस्तू होत्या त्या, पण दाखवून दाखवून तरी किती दाखवणार। तुम्ही जर इथे जवळपास असाल विरारमध्ये तर तुम्ही जकातनाक्याच्या इथे नक्की भेट द्या। आणि मला वाटतं अजून एक महिनाभर हे जे मार्केट आहे, हे एक्झिबिशन आहे, इथे चालू आहे। खूप साऱ्या वस्तू होत्या आणि त्याच्या बाजूलाच इथे जे एक छोट अजून एक एक्झिबिशन होतं तिथे 30 रुपयेमध्ये तुम्हाला सर्व वस्तू होत्या। तिकडे आम्ही गेलो पण तिथे गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की इकडे फक्त प्लास्टिकच्याच वस्तू आहेत, थोड्या बहुत काचेच्या आणि चिनीमातीच्या छोट्या छोट्या वस्तू होत्या, पण इकडे सर्रास सगळं जे होतं ते सगळं प्लास्टिकचं होतं। त्यामुळं मी काय इकडे जास्त शूट केलं नाही, कारण ह्या जे लाकडी उलातणे परातणे होते हे जे प्लास्टिक 30 रुपयेमध्ये होतं सर्व। त्यामुळं तुम्हाला इकडेही भेट द्यायची असेल इकडे भेट देऊ शकता, पण इथे जास्त करून तुम्हाला हे सामान भेटेल। हे सर्व प्लास्टिकचे आहेत, इकडे हे ग्लास वगैरे आहेत हे काचेचे आहेत, थोड्याच वस्तू इथे काचेच्या 30 रुपयेमध्ये आहेत सर। कुठलीही वस्तू घ्या 30 रुपये, त्यामुळे त्यांनी बोर्डच असा लावून ठेवला होता आणि छान आहेत। जर तुम्हाला अजून इथल्याही काही वस्तू घ्यायच्या असतील तर तुम्ही तिथे जाऊन भेट देऊन घेऊ शकता। मला आवडलं इथेही भेट दिल्यानंतर, पण नंतर मला कंटाळा यायला लागला, कारण खूप वेळ चाललो होतो आम्ही, बराच वेळ चालत होतो त्यामुळं कंटाळा आला। त्यामुळं आम्ही लवकरात लवकर घरी यायचं ठरवलं आणि घरी निघालो। बाय बाय। तू कुठे चालली? तू नको जाऊ, थांब थांब ना। नुकतेच आम्ही घरी आलो, फ्रेश झालो आणि मी आता जरा बसली होती अशीच। निधी घरी नाही आहे, निधी तिच्या आत्याकडे गेली आहे राहण्यासाठी एक दिवसासाठी, त्यामुळं मी घरामध्ये एकटीच आहे। त्यामुळं कंटाळा आला, एकटीला करमत पण नाही आहे। तो आजचा हा व्लॉग, आणि हां, जकातनाक्याच्या तिथं जे मार्केट भरले तिथे खूप साऱ्या वस्तू आहेत, खरंच खूप छान छान वस्तू आहेत। ॲक्च्युली ते लोक त्याची प्राईस जास्त सांगतात मला असं वाटलं, पण आपण जर आपल्याला घ्यायची असेल आणि एखादी गोष्ट आवडलीच असेल तर आपण थोडंफार त्याच्यात बार्गेनिंग करू शकतो आणि ते घेऊ शकतो। खूप सुंदर सुंदर गोष्टी होत्या, मला जर शक्य असतं तर मी तिथल्या बऱ्याच वस्तू मी घेऊन आले असते, पण मला ते पॉसिबल नव्हतं, शक्य नव्हतं, त्यामुळे मी काही ते घेतलं नाही। आणि तू म्हटलं तुमच्याशी तरी शेअर करावं, जर तुम्हाला कोणाला घर डेकोरेशन करण्यासाठी किंवा चिनीमातीच्या लाकडीच्या किंवा अशा ज्या वस्तू आहेत त्या जर हव्या असतील तर तुम्ही तिथे नक्की जाऊन भेट देऊ शकता आणि घेऊ शकता। तर माझा आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, आणि हो, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा, आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोरची बेल घंटाही वाजवा, नाहीतर तुम्हाला कसे कळेल माझा व्हिडिओ आला आहे ते। सो सबस्क्राईब बटन दाबल्यानंतर समोरची जी बेल घंटा आहे तीही प्रेस करून ठेवा, म्हणजे मी ज्या वेळेला व्हिडिओ अपलोड करीन तिचं नोटिफिकेशन तुमच्या फोनपर्यंत नक्की पोहोचेल। पुन्हा भेटू नवीन अशा ब्लॉगसोबत, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खा। बाय।